हेलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीस फैशन टिप्स ब्लाउज डिझाइनिंग चॅनल मध्ये। आज आपण अस्तरचे कटोरी ब्लाउज कटिंग पाहणार आहोत, म्हणजे पॅटर्न नुसार आपल्याला ब्लाउज कटिंग कसे करायचे ते सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे। आणि दोन ब्लाउज आपल्याला एकत्र कटिंग करायचे, म्हणजे दोघही अस्तर आपल्याला अशा पद्धतीने पसरवायचे, बंद बाजू आपल्याकडे ठेवायची। अशा पद्धतीने दोघही अस्तर आपण पसरून घेतलेले आणि मापाला हे ब्लाऊज आहे, ह्या ब्लाऊजवरून आपल्याला ते ब्लाऊज कटिंग करायचे, म्हणजे पॅटर्न ठेवून आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करता येते। कुठल्याही प्रकारचे माप असो आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायचे। आधी आपली चेस्ट पाहायची आहे कितीची आहे, त्यानंतर आपल्याला कंबरेचं माप पाहायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला आधी मागचा पार्ट कटिंग करायचा। या भागाची उंची ही 12.5 इंच आहे, त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा टाकायचे। अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आणि 10 चे हे पॅटर्न आहे, त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा टाकायचे। एक्स्ट्रा मार्जिंग सह आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे, त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा माप घ्यायचे। अशा पद्धतीने पॅटर्नच्या साईडला कडेला मार्किंग करून घ्यायची। त्यानंतर 2.5 इंचाचे आपले नेकची रुंदी असणार आहे आणि 3.5 इंचाचं आपलं शोल्डर असणार आहे आणि आर्मोल हे 5.5 इंचाचे असणार आहे। त्यानंतर आपल्याला सेकंड पार्ट, म्हणजे दुसरा पार्ट, आपल्याला साईड पट्टी अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे, त्याला देखील 1 इंचाने आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचे। अशा पद्धतीने फिटिंगच्या जागेला आपल्याला एक्स्ट्रा वाढीव माप घ्यायची, त्यानंतर जसेच तसे आपल्याला मार्किंग करायची। आणि ज्याचे शोल्डर उतरत असेल तर त्यावेळेस आपल्याला वरती शोल्डरच्या दिशेने 1/2 इंचांनी शोल्डर डाऊन करायचे साईड पट्टीचे। मला अस्तर जास्त असल्यामुळे वाचवायचे, त्यासाठी मी परत ही साईड पट्टी दुसऱ्या ठिकाणी ड्रॉ करून घेते। सेम प्रोसेस, 1/2 इंच 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचे। अशा पद्धतीने सेकंड पार्टची ड्रॉइंग झालेली आहे। त्यानंतर कटोरी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची, तिला देखील ॲडजस्ट करायचे आधी, त्यानुसार आपल्याला तिला ठेवायची। दोघही अस्तरांवर आपला एकच ड्रॉइंग असणार आहे आणि जी आपण आधी साईड पट्टी ठेवलेली होती ती अशा पद्धतीने मी क्रॉस देते, म्हणजेच ती आपल्याला कटिंग करायची नाही। आणि हे ब्लाऊज ची स्लीव्ज नसल्यामुळे ते अस्तर थोडंसं जास्त उरणार आहे, त्यासाठी मी ही जुळवाजुळव केलेली आहे। तुम्ही ज्या पद्धतीने मी पहिली साईड पट्टी ठेवली होती त्याच दिशेने तुम्ही ते अस्तरावर साईड पट्टी ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला कटोरीची ड्रॉइंग झाल्यानंतर आपल्याला खालची जी क्रॉस पट्टी असते ती ड्रॉ करायची, म्हणजे पुढच्या दिशेने 3.5 इंच आणि फिटिंगच्या दिशेने 3 इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचे। आधी सरळ ड्रॉ करायचे, त्यानंतर जे 3.5 इंचाची पॉईंट घेतलेले त्या ठिकाणी क्रॉस ड्रॉ करायचे। अशा पद्धतीने आपले पार्ट आखून झालेली आहे, त्यावर आपल्याला अशा पद्धतीने 1, 2, 3, 4 असे पार्ट आपल्याला नावं द्यायची। त्यानंतर आपल्याला एक एक पार्ट अशा पद्धतीने कटिंग करायचे। पाठीचा भाग आधी कटिंग करायचा आहे, दोघही सोबत कटिंग करायचे। दोघही अस्तर हातात घेऊन आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायचे, म्हणजेच आपला वेळ वाचतो। अशा पद्धतीने दोघही अस्तर आपले कटिंग झालेली आहे। त्यानंतर आपल्याला सेकंड पार्ट, म्हणजेच जी साईड पट्टी आहे ती देखील कटिंग करायची। स्टेप बाय स्टेप कटिंग आपल्याला अशा पद्धतीने करायचे। व्हिडिओत, म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करणार आहोत त्यावेळेस देखील खूप साऱ्या अशा टिप्स असणार आहेत, देखील तुम्ही फॉलो करू शकता। स्किप न करता व्हिडिओ पहा, म्हणजेच तुम्हाला चांगल्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करता येईल। कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही शिवताना। आणि हा व्हिडिओ जर तुम्ही छान असा अगदी सावकाश पाहिला आणि परत परत पाहिला तर तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत व्हिडिओत। तर पूर्ण पहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटनसह, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवनवीन ब्लाऊज कटिंग्स आणि स्टिचिंग पाहता येतील। त्यासोबतच भरपूर अशा ब्युटिफुल डिझाईन्स आहेत ते देखील तुम्हाला पाहता येईल। आपण अस्तरवर स्लीव्ज कटिंग केलेली नाही आहे का? कारण आपल्याला ब्लाऊजचा जो
पीस आहे त्याच्यावर आपल्याला स्लीव्स कटिंग करायची, त्याला अस्तर न लावता आपल्याला स्लीव्स कटिंग करायची। म्हणजेच माझ्या कस्टमरचे हे ब्लाऊज असल्यामुळे तिला अस्तर आवडत नाही स्लीव्सला, आपली स्लीव्स कटिंग राहिल्यामुळे आपल्याला आधी स्लीव्स कटिंग करायची। अशा पद्धतीने स्लीव्सला फोर लेयर घडी करायची आहे, बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आणि जी स्लीव्ज असेल आपली मापाची ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची। जर समजा स्लीव्जचे माप नसेल तर अंगावरचे माप 15.5 किंवा 14.5 असेल ते घेऊ शकता। या स्लीव्जचे 15 इंच माप असल्यामुळे 1/2 इंच मी वाढवलेले, कारण स्लीव्जचा जो खालचा भाग आहे तो तयार असल्यामुळे खालचा भाग आपल्याला वाढवायचा नाही, त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा वाढवलेले नाही। त्यानंतर 2.5 इंचाचा आर्मोल घ्यायचा आहे स्लीव्जचा आणि अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। म्हणजेच पुढचा आकार आपला हा मच्छी शेप आकार येणार आहे अशा पद्धतीने, आणि खाली 1 इंचांनी अशा पद्धतीने तिरकस ड्रॉइंग करायची आहे, म्हणजे सरळ लाईन द्यायची आहे आणि स्लीव्जचा तो भाग कटिंग करून घ्यायचा आहे। अशी ही आपली 3/4 साईजची स्लीव्ज कटिंग झालेली ब्लाऊजची। त्यानंतर आपल्याला एक एक पार्ट असा पीसवर ठेवून घ्यायचा आहे। आधी आपल्याला पाठीचा भाग ठेवायचा आहे, त्याची देखील जुळवाजुळव करायची आहे। म्हणजेच कापड व्यवस्थित मॅनेजमेंट करून आपल्याला असं यूज करून घेता येते। त्यानंतर आपल्याला साईड पट्टी, परत कटोरी, क्रॉस पट्टी अशी पीसवर ठेवून घ्यायची। म्हणजेच चारही पार्ट आपले असे ठेवायचे। जर समजा स्लीव्ज असली तर ती देखील तुम्ही अशा पद्धतीने कापडावर ठेवून घेऊ शकता। म्हणजे ज्या ठिकाणी क्रॉस पट्टी ठेवलेली त्या जागेवर आपली ही स्लीव्ज येणार आहे। म्हणजेच स्लीव्जचा भाग हा रुंदीचा जास्त असतो तर तिला देखील आपण क्रॉस पट्टीच्या जागेवर ठेवून घेऊ शकतो आणि कटोरी ही साईड पट्टीच्या तिकडच्या साईडला ठेवू शकतो। म्हणजेच आपल्या पीसवर व्यवस्थित असे मार्किंग करता येते आणि कटिंग देखील करता येते। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आहे। म्हणजेच ज्या पद्धतीचा आपल्याला गळा घ्यायचा असेल तो अशा पद्धतीने ड्रॉ करायचा आहे। मी गोल गळा घेते म्हणून खालचा जो भाग आहे तो 3 इंचाचा ठेवलेला आहे आणि खालून मी माप घेतलेले गळ्याला ते 4 इंचाचे आलेले, म्हणजेच 9.5 इंचाचा हा नेक असणार आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला मागील भागाला कटिंग करायचं आहे। म्हणजेच जे पार्ट आपले ठेवून घेतलेले त्यांना पिनअप करायचे। पिनअप केल्यामुळे खालचा कपडा आणि वरचे अस्तर इकडे तिकडे होत नाही आणि व्यवस्थित असे आपल्याला कटिंग करता येते। कुठल्याही साईडला हलवला तरी आपला जो दोघही पार्ट आपले व्यवस्थित कटिंग होतात। अशा पद्धतीने मागचा भाग आणि साईड पट्टी आपली कटिंग झालेली आहे। त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी कटिंग करायची आहे। एक एक पार्ट आपल्याला सावकाश कटिंग करायचे। व्हिडिओ चालू असताना वरच्या साईडला आय बटन्स असतात, म्हणजे व्हिडिओच्या प्लेलिस्ट असतात, डिझाईन्स आणि कटोरी ब्लाऊज वगैरे असे काही व्हिडिओज असतात, ते तुम्ही पाहू शकता। सगळे ब्लाऊजचे पार्ट कटिंग झाल्यानंतर आपल्याला पायपिंगसाठी कापड घ्यायचे, म्हणजेच 1.5 इंचाची पट्टी घ्यायची। सरळ पट्टी आपण घेणार आहोत, सरळ पट्टीची आपल्याला पायपिंग करायची। खूपच सोप्या पद्धतीने पायपिंग आपल्याला करायची। त्यानंतर हुक आणि आयसाठी आपल्याला पट्टी घ्यायची, म्हणजेच 1.5 इंचाची पट्टी असणार आहे आणि जो नेकची पट्टी आपली निघालेली असते ती देखील आपण हुक पट्टीसाठी आपण ती पट्टी यूज करू शकतो आणि अस्तरच्या पट्टे आपण कटिंग करून घेऊ शकतो। म्हणजेच 1.5 इंचाची डबल फोल्ड आपल्याला पट्टी लागणार आहे। त्यानंतर आपल्याला मशीनवर हे सगळे पार्ट घ्यायचे ब्लाऊजचे। आधी आपल्याला पुढच्या पार्टला स्टिचिंग करायचं। ब्लाऊजच्या पुढच्या भागाचा आपल्याला एक एक अस्तर आणि वरचा भाग आपल्याला असा ठेवायचा आहे। म्हणजेच कटोरीवर आपल्याला परत कटोरीचा जो पीस आहे तो असा ठेवायचा आहे आणि पिना लावायचे आहे मधल्या दिशेने। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायची आहे। म्हणजेच अस्तर आपले इकडे तिकडे होणार नाही, म्हणजेच पीसला व्यवस्थित अटॅच होईल अशा पद्धतीने आपल्याला दोघही पार्टला स्टिचिंग करायची। मार्किंग केलेल्या जागेवर आपल्याला अशा पद्धतीने शिलाई टाकत यायची आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी मार्क करून दाखवते। त्यानंतर आपल्याला टक्स टाकायचा आहे कटोरीला। अशा पद्धतीने मार्किंग केलेल्या जागेवर आपल्याला 1/2 इंचांनी जागा सोडायची आहे आणि 2.25 इंचाचे मार्किंगचे स्टिचिंग करत यायची आहे। म्हणजेच आपला टक्स हा 2.25 इंचाचा असणार आहे। अशा पद्धतीने
टक्सला डबल शिलाई टाकायची आहे। अशा पद्धतीने आपली ही कटोरी ब्लाउजची तयार करून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला साइड पट्टी घ्यायची आहे। साइड पट्टी देखील आधी अस्तर ठेवायची, त्यानंतर पीस ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायची आहे। ड्रॉइंग करून दाखवलेले त्याच दिशेने तुम्ही शिलाई टाकू शकता। तुमच्यासाठी व्यवस्थित असे समजण्यासाठी आधी तुम्हाला खडूने ड्रॉइंग करून दाखवते। अशा पद्धतीने आपली साइड पट्टी आणि कटोरी टिचिंग करून झालेली आहे, म्हणजे अस्तरला पॅक करून झालेले। त्यानंतर साइड पट्टीवर कटोरी ठेवायची आणि तिला अशा पद्धतीने लॉक करत यायचे, डबल शिलाई टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला सेकंड पार्टला देखील तसंच करायचं। आधी कटोरी ठेवायची, त्यावर आपल्याला साइड पट्टी ठेवायची। अशा पद्धतीने तिला देखील डबल शिलाई टाकायची आहे। अशा पद्धतीने आपले साइड पट्टी आणि कटोरी टिचिंग करून होते, शिलाई टाकून होते। त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची। क्रॉस पट्टीला देखील आपल्याला अशा पद्धतीने अस्तरवर पीचची क्रॉस पट्टी ठेवायची। त्यानंतर अशा पद्धतीने दोघांना लॉक करायचे खालच्या दिशेने, म्हणजेच आपली अंडरगाऊन होल्डिंगची आपली ही क्रॉस पट्टी ब्लाउजला जॉईन होणार आहे। अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला पॅक टिच करायचे, म्हणजेच अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायचे। म्हणजेच फोल्डिंग करताना ब्लाउज पीसवर ब्लाउजच्या वरती शिलाई दिसत नाही, ती खालच्या दिशेने शिलाई असते। तिने आपली क्रॉसपट्टी जॉईन झाल्यानंतर परत कटोरी अशा पद्धतीने क्रॉसपट्टीवर ठेवायची आहे आणि तिला शिलाई टाकायची। म्हणजेच आपला जो पुढचा भाग आहे तो पूर्णपणे लॉक होणार आहे। अशा पद्धतीने आपला तो पार्ट दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला शोल्डर पासून फोल्डिंग करत करत यायचे आणि जो क्रॉस पट्टीचा दुसरा भाग आहे त्याला त्या पहिल्या भागावर घ्यायचे आणि शिलाई टाकत यायचे। म्हणजेच अंडरग्राउंड फोल्डिंगची आपली ही क्रॉस पट्टी स्टिचिंग होणार आहे। त्यानंतर तिला डबल लॉक करायचे, म्हणजेच कडेने शिलाई टाकत यायचे। म्हणजेच ब्लाऊज लवकर उसवत नाही आणि छान अशी फिनिशिंग ब्लाउजला येते। त्यानंतर अशा पद्धतीने पलटवून घ्यायचे, म्हणजेच आपला जो पुढचा भाग आहे तो असा तयार होणार आहे। त्यानंतर आपल्याला जी पट्टी आपण काढून घेतली ती तिला अशा पद्धतीने दोन पट्ट्या असल्यामुळे त्यांना जॉईन करून घेतले। त्यानंतर सेकंड पार्टला देखील आपल्याला क्रॉस पट्टी सेम प्रोसेसने पॅक करायची आहे। म्हणजेच आधी जसं सांगितलंय त्याचप्रमाणे तुम्हाला सेम प्रोसेसने डबल फोल्ड करूनच अशा पद्धतीने क्रॉस पट्टी जॉईन करायची आहे। त्यानंतर आपल्याला परत जी 1.5 इंचाची पट्टी आपण काढून घेतली होती हुक आणि लूपसाठी, म्हणजेच आयसाठी, ती अशा पद्धतीने जॉईन करायची आहे। आधी आपली हुक अटॅच करण्यासाठी पट्टी तयार करून होत आहे, तिला देखील डबल शिलाई टाकायची, परत फोल्डिंग करायचे आणि मधल्या दिशेला शिलाई टाकत यायचे। म्हणजेच पुढचा जो हाफ इंचाचा भाग असेल तो मोकळा असेल, म्हणजेच तिला हुक अटॅच होतील। त्यानंतर आपल्याला 1.5 इंचाची डबल फोल्ड पट्टी घ्यायची आहे आणि तिला अशा पद्धतीने हुक लावण्यासाठी ती पट्टी तयार करायची आहे। तिला ब्लाऊज पीसवर अशी ठेवायची आहे आणि तिला पलटी करायची आहे, म्हणजेच अस्तरच्या दिशेने ती पलटी होणार आहे आणि तिला देखील पॅक शिलाई टाकायची आहे। अशा पद्धतीने शिलाई येऊ द्यायची आहे। त्या पट्टीला अस्तरच्या दिशेने फोल्ड करायचे आणि शिलाई टाकत यायचे, म्हणजे ती पूर्णपणे लॉक होणार आहे। तिच्यावर आपल्याला हुक्स लावायचे। अशा पद्धतीने दोघेही पट्ट्या आपल्या लॉक करून झाल्या आहे, म्हणजे ब्लाऊजचा पुढचा पार्ट आपला शिवून झालेला आहे। त्यानंतर जो गळा आहे पुढचा त्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे, म्हणजे दोघेही पार्ट सेम असे येतील असा आकार आपल्याला द्यायचा आहे। म्हणजे एक्स्ट्रा असलेला भाग आपल्याला कटिंग करायचा आहे, म्हणजे खालतीवरती आपले हुक आणि लूप लावायचं किंवा गळा आपला खालतीवरती होणार नाही अशी कटिंग करून घ्यायची आहे। पायपिंग करायला सोपी जाते। त्यानंतर आपल्याला जो मागचा पार्ट आहे ब्लाऊजचा, म्हणजे पाठीचा भाग, त्याला असा अस्तर घ्यायचं आहे आधी। त्यानंतर त्यावर आपल्याला जो पीस कटिंग आहे केलेला तो भाग ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला जो पुढचा भाग शिवून झालेला होता तो देखील अशा पद्धतीने शोल्डरच्या दिशेने ठेवून दोघेही शोल्डर आपल्याला पॅक करायचे, म्हणजेच मागचा पाठीचा भागाचे शोल्डर आणि पुढच्या
भागाचे शोल्डर अशा पद्धतीने पॅक होणार आहे. डबल शिलाई त्याला येऊ द्यायची आहे. म्हणजेच आपले अर्धे ब्लाऊज हे स्टिचिंग करून झालेले आहे, शिलाई टाकून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला स्लीव्ज लावायची आहे. अशा पद्धतीने त्या स्लीव्ज लावण्याच्या आधी आपल्याला जे आर्मोल आहे पुढचा आणि मागच्या भागाचे त्यांना लॉक करायचे. म्हणजे अस्तरचे ब्लाऊज असल्यामुळे अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होत नाही आणि शिलाईमधून उसवत नाही किंवा ब्लाऊज पीस इकडे तिकडे सरकत नाही अशा पद्धतीने शिलाई टाकली तर. त्यानंतर आपल्याला भाईचा शोल्डर आणि ब्लाऊजचा शोल्डर एकच यायला हवा. त्यासाठी सेंटर काढायचे आणि बाहीचं सेंटरपासून आपल्याला पुढच्या दिशेने शिलाई टाकत यायची. म्हणजेच स्लीव्ज आपली लॉक होणार आहे पूर्णपणे. अशा पद्धतीने पुढच्या भागाला आणि स्लीव्जच्या भागाला दोघांना घेत घेत आपल्याला शिलाई टाकत यायची. त्यानंतर पलटी करून आपल्याला परत डबल शिलाई टाकायची सेंटरपर्यंत येत असताना. आणि मागच्या बाजूला देखील आपल्याला अशा पद्धतीने बाही लावत लावत डबल शिलाई टाकायची. अशा पद्धतीने आपली बाही लॉक झालेली आहे, स्लीव्ज लॉक झालेली. त्यानंतर सेकंड स्लीव्ज देखील आपल्याला तशीच लॉक करायची आहे स्लीव्जच्या सेंटरपासून. तर शोल्डरच्या सेंटरपासून आपल्याला शिलाई टाकत यायचे स्लीव्ज आणि मागच्या भागाला. त्यानंतर आपल्याला पुढच्या भागापर्यंत स्लीव्जला लॉक करत यायचे. म्हणजेच त्याला देखील डबल शिलाई टाकायची. म्हणजे कुठल्याही ब्लाऊजच्या पार्टला आपल्याला डबल शिलाई टाकायची. म्हणजे टाकायची म्हणजेच ब्लाऊज उसवत नाही, पूर्णपणे लॉक होते. त्यानंतर आपल्याला टक्स टाकायची. टक्स हे 4 इंचाचे असणार आहे ह्या ब्लाऊजला. म्हणजेच आपला जो गळा असतो त्या गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला टक्स टाकायचे असते. म्हणजेच गळ्याच्या खाली 1 इंच येईल टक्स असा टक्स आपल्याला ठेवायचा असतो. म्हणजेच तो टक्स चांगला दिसतो आणि शोल्डरच्या सेंटरला टक्स येईल अशा पद्धतीने टक्स हा टाकायचा असतो. अशा पद्धतीने आपले दोघे टक्स टाकून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला कंबरपट्टी लॉक करायची. कंबरपट्टी देखील आपल्याला 1.5 इंचाची घ्यायची आहे. तिला अशा पद्धतीने लॉक करत करत यायची. तिला फोल्ड करायची. त्यानंतर आपल्याला तिला पॅकटिच करायची. अशा पद्धतीने तिच्यावर पॅकटिच करत करत यायचे. म्हणजेच कंबरपट्टी देखील आपली ही लॉक होणार आहे आणि फोल्ड होणार आहे. तिला हात शिलाई देखील करू शकता किंवा तुम्ही शिलाई मशीनची शिलाई देखील टाकू शकता. म्हणजेच तुम्हाला जी आवडेल ती शिलाई तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्ज पासून फिटिंग करत यायचे. म्हणजेच पुढच्या दिशेने आधी आपल्याला लॉक करायची शिलाई. म्हणजेच फोल्डिंगची अंडरग्राउंड शिलाई आपली ही येणार आहे ब्लाऊज पीसला, ब्लाऊजला. म्हणजेच ब्लाऊजचे धागे धागे हे अस्तरच्या दिशेने दिसत नाही, ते लॉक होतात फोल्डिंगच्या शिलाईने. अशा पद्धतीने एक्स्ट्रा असलेला भाग कटिंग करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाजूचा. त्यानंतर दुसऱ्या दिशेने देखील आपल्याला साईड फिटिंग तशीच करायची आहे. कंबरेपासून तर स्लीव्जपर्यंत आपल्याला तशीच शिलाई टाकायची पुढच्या दिशेने ब्लाऊजच्या. म्हणजेच फिटिंग ही अंडरग्राउंड असणार आहे. ब्लाऊज खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीच्या फिटिंगमुळे किंवा फिनिशिंगमुळे. ब्लाऊज स्टिचिंग कशी वाटली किंवा टिप्स कशा वाटल्या तुम्ही ते सांगू शकता कमेंट्सद्वारे. व्हिडिओला लाईक जरूर करा, कमेंट देखील करा. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पलटी करायची आणि जी आपली बॉडी मेजरमेंट असेल त्या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई ही एक्स्ट्रा मार्जिंग असल्यामुळे 4-5 शिलाया येणार आहेत. म्हणजेच जर शक्यतोवर आपली तब्येत वाढली तर खूप चांगले असते एक्स्ट्रा मार्जिंग. अशा पद्धतीने सगळे ही पार्ट आपल्याला असे ब्लाऊज जे मापाचं ब्लाऊज असेल ते ठेवून आपल्याला मार्किंग करायची आहे. मोंढ्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे. त्यानंतर चेस्ट देखील आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो. 10 इंचाचं आपलं हे माप असणार आहे चेस्टचे. एक साईड 10 इंचाची असणार आहे आणि एक साईड आपली ही 9.5 इंचाची असणार आहे. म्हणजे जो आपला आयचा जो भाग असतो तो 1/2 इंच एक्स्ट्रा असतो. त्यासाठी आपली ही एक्स्ट्रा फिटिंगचं 1/2 इंच हे आलेलं असतं.
अशा पद्धतीने बाहीला देखील आपल्याला मापानुसार काढून घ्यायची आणि फिटिंग करायची, म्हणजे सगळे पॉइंट आपल्याला अशा पद्धतीने आधी मार्किंग करायचे मग फिटिंग करायचे, म्हणजे तुमची फिटिंग असेल ती अशा पद्धतीने येणार आहे. त्यानंतर लास्ट फिटिंग आपली कमरेची असणार आहे. जो आपल्याजवळ मापाचा ब्लाऊज असतो तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे परफेक्ट फिटिंगसाठी आपला हा असा असं माप आपण कंबरेचं काढू शकतो. किंवा आपल्याजवळ जर बॉडी मेजरमेंटचं माप असेल तर डायरेक्ट टेपने त्यावर ड्रॉ करून अशा पद्धतीने फिटिंग करू शकतो. लास्ट फिटिंग ही ब्लाऊजची येत आहे. अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज आपले हे स्टिचिंग करून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला पायपिंग करायची. पायपिंगसाठी देखील खूप साऱ्या टिप्स आहेत, त्या देखील तुम्ही फॉलो करू शकता. म्हणजेच पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका. खूप साऱ्या अशा टिप्स आहेत, त्या तुम्ही ब्लाऊजमध्ये ऐकल्याच असतील ब्लाऊज शिवताना, आणि खूप इम्पॉर्टंट अशा टिप्स असतात. त्यानंतर आपल्याला अशी 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे. अखंड पट्टी, आपण सरळ पट्टी काढलेली आहे, तिला थोडंसं फोल्ड करायचे पुढच्या दिशेने आणि अशा पद्धतीने लॉक करत यायचे, म्हणजे शिलाई टाकत यायचे. म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला अशी शिलाई टाकायची. त्यानंतर थोडेसे असे परत फोल्ड करायचे. त्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्रा माप असेल शोल्डरच्या दिशेने त्याला असं कट करायचे नॉर्मल. त्यानंतर आपला गोलाकार भागाच्या ठिकाणी कट्स द्यायचे, म्हणजेच कटोरीच्या ठिकाणी दोघंही साईडला कट्स येतील आणि गळ्याला देखील कट्स येतील. म्हणजेच पायपिंग ही गोलाकार येते. त्यानंतर आपल्या अशा पद्धतीने फोल्ड करायचे कापडाला. त्यानंतर मधल्या दिशेने शिलाई टाकत यायची, म्हणजेच व्हिडिओत दाखविल्याप्रमाणेच कृती करायची आहे. अशा पद्धतीने मधल्या दिशेने शिलाई टाकत यायचे, म्हणजेच पायपिंग ही खूप छान येते, गोलाकार येते आणि सुंदर अशी ही पायपिंग दिसते. गोट स्वरूपात आपली ही पायपिंग येणार आहे. त्यानंतर एक्स्ट्रा असलेलं कापड कटिंग करायचे अस्तरच्या दिशेने. अशा पद्धतीने पूर्णपणे कटोरीपर्यंतचा भाग आपल्याला असा कटिंग करून घ्यायचा एक्स्ट्रा असलेल्या कापडचा. त्यानंतर परत पायपिंगला फोल्ड करायचे आणि कडेला शिलाई टाकत यायचे, म्हणजे गोलाकार अशी ही पायपिंग येणार आहे. खूप छान अशी ही पायपिंग येते. सरळ पट्ट्यांची देखील पायपिंग खूप छान अशी येते. पूर्णपणे लॉक अशी ही पायपिंग असणार आहे, कधीही उसवत नाही अशा पद्धतीची पायपिंग. आणि ब्लाऊजला खूप छान अशी दिसते, गळा देखील आपला खूप छान असा बसतो गोलाकार भागाचा. अशा पद्धतीने ब्लाऊज आपले स्टिचिंग करून झालेले. त्यानंतर शेवटचा भाग आपला राहिलेला आहे, तो म्हणजेच आय अटकवण्यासाठी आपल्याला आय बटन्स तयार करायचे, म्हणजेच त्रिकोणी आकाराचे हे आय बटन्स असणार आहेत. अशा पद्धतीने आधी 5 पॉइंट्स ड्रॉ करायचे, सेंटर काढून आपल्याला ड्रॉ करायचे, व्हिडिओ दाखविल्याप्रमाणेच कृती करायची आहे. अशा पद्धतीने त्रिकोणी आकार देत आपल्याला पॉइंट्सला अशा पद्धतीने आय तयार करायचे. व्हिडिओ दाखविल्याप्रमाणेच आय तयार करायचे. 5 हुक लावले जातील अशा पद्धतीचे त्रिकोणी आय आपले तयार करून झालेली आहे. असा हा ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे. ब्लाऊज कसा वाटला लाईक जरूर करा, शेअर देखील करा. म्हणजे एक व्हिडिओ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, त्या मेहनतीचं फळ म्हणजे तुमचे लाईक्स आणि तुमच्या कमेंट्स. अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर. जरूर ट्राय करा अशा पद्धतीच्या टिप्स आणि ब्लाऊज घरच्या घरी शिवा.